त्यानंतर बुलेटिनमध्ये पुढची बातमी बघूयात. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करायला आता अवघे 2 दिवस उरलेले. आणि चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार तर गडचिरोलीमध्ये अशोक नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज भरतील तेव्हा देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असतील. 28 मार्चला अर्जाची पडताळणी होईल आणि 30 मार्चपर्यंत वैध उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 19 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी 31 पासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. मी देश हितासाठी विश्वगौरव मोदीजींनी मला उमेदवारी दिली तर देवाचा आशीर्वाद हा जर मी नियमित घेतो तर आजही आवेदन पत्र भरताना देवाचा आशीर्वाद घेऊन चाललो आहे. आणि देवासमोर एवढीच प्रार्थना केली की तुला जे योग्य वाटते देवा तू ते कर. मी माझ्या खासदारकीसाठी उभा नाही, मी विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजी या देशाला गौरवशाली सुजगाम सुफगाम करण्याचं जो संकल्प घेऊन कष्ट करताय, जर देवा तुला वाटत असेल तर त्यामध्ये चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचं योगदान देण्यासाठी मी शक्तीने विकास करेन. पण त्यासाठी देवांनी निर्णय आणि ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदारांनी निर्णय करायचा.